तुम्ही वाव देऊ नका, मनाला वाव देऊ नका. छंद कुणाला लागला पाहिजे? मनाला वाव देऊ नका. वाक्य सांगू चार, कामाला वाव द्याल तर बलात्कार घडेल, कामाला वाव द्याल तर बलात्कार घडेल, क्रोधाला वाव द्याल तर खून घडेल, आणि अहंकाराला वाव द्याल तर नाश पावाल. काय म्हणते तुमचं बोल? तुम्ही कामाला जर वाव दिला बलात्कार झालाच, तुम्ही क्रोधाला जर वाव दिला तर खून झाला. जळेविन बुडवितीन आगीविन जाळी. वाव देऊ नका. वाव कशाल बघ, ज्या दिवशी आपल्या खिशातले पोरानं 10 रुपये चोरले कळलं ना, पोऱ्या जाग्या उचलून आपटला पाहिजे, त्याची बरगडी दिली तरी चालेल. पोऱ्यानं पंप लुटल्या बाप म्हणला, इतकं पुढं बाप हल्ला पाहिजे. वाव कशाल देत, कशाला वाव देत? 12-12 वाजेपर्यंत आपले पोरं बाहेर येणार नाही, त्यांच्या आईबापांना लाज नाही वाटत. आईबाप ना आला इकेत कडे शाळेत कडा आहे, त्याच्या 10-12 वीचं टोणकं कशाला बाहेर येणार? फटकावले हो काय दान ते त्याची बाहेर पोट भरायची. 2:30 पोलीस गाडीनं पेट्रोल लिहिले फिरायचं ना. आरोपी सापडतात, काय सापडत आरोपी? सुरी, मिरची पावडर, सुरी, पिस्तोल, मोबाईल आणि दुरी चोरागलं. मग 3-3 वाजेपर्यंत आपल्या पोरं चोऱ्या करीत आहे, त्यांच्या आई बापा मेलेत काय? 12 वाजेपर्यंत पोर बाहेर येणं तर नाही म्हणते. दरवाजा एवढा ठवा, पप्पू येईल. तो पप्पे हरिपा ठरलं गेला का? ए पप्पेची आई चार गुरुवार करते, सासरा उपाशी मारी आणि इकडे उद्यापन घालून बशी काढी. दरिद्री नाही तर आजपासून नियम करा बरं, रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर गेला ना, त्याला परत घरात एंट्री द्यायची नाही. जागेवर येईल ते काढते. स्ट्रीट 9 वाजले आपल्या घरात यायचं नाही, यायचं नाही. शेजारचे म्हणले तुम्हाला माणूस की नाही, तुला दत्तक घे. काय आपलं म्हणजे पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, त्याचे कपडे पिशवीत घाला म्हणते. मी करील प्रयत्न बरं. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना खात कोण बाहेर? आई खुडीची आई आणि हे सगळे पोरं बिघडायचं खतपाणीची थोडी. बाप नुसतं म्हणला मला कीर्तनाला जायचंय बायलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड देतो त्याला बायलाला 2 बाजा पाणी पाजा रोग झाला. त्याची आई म्हणली त्याला जमंग का? नाही जमायचं का? तुका ना देवाला सोडाय थोडा. त्याला पाहिले बॅट वाढायला का मी तू म्हणते त्याचा आई उलटी पोराला म्हणते तू नको सोडू, त्याचा तो सोडीन कोण? तो पहिल्यापासून तसंच आहे. फटकावल्या काय करत? अरे शिका बाहेर त्यांचं केरळवरून हवा भरायला महाराष्ट्रात आलंय 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठते. बोर मारायला 8 महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खाते. गवत मशीन घेऊन 4 महिने महाराष्ट्रात पेट्रोल पंप मुक्काम करते, दगडाची चूल करून खाते. 12 महिने पुलाच्या कामाला सिमेंटच्या नळी झोपा द्या. आमची 70% आवला संध्याकाळी जेवायला घरी नाही. का ना सुधरतील लोक? हे फटकावले काय करत? काढतं चांगली डाळी बारे कुठून भांगाला रिण आलाय का? तो भांगता इतका डेंजर आलाय कुठून? वावर नांगरले दण ठोलाय. बंगार बापाची पाहिजे असते. फटकावले काय करत? कोण्या म्हणता मी फाशी गेली दुरी तो मी वडी तो इकडे किती झटका द्यायला आलाय का? आता लग्नात नवीन पद्धत आणली, मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायचे आणि ढिकून हार घालायचे. गेला ना बामनाच्या घरात तू बामन म्हणलं मी आहे तिकडेच कटाळ आता कशाला कारण? रोज उठून पुरी निपळून जायचं, रोज उठून लोकांनी 5 रुपयाचा पेपर घेऊन वाचायचं. आयांना समजत नाही का? चांगली फटकावली काय करते पोरगी? आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा झटकावली पाहिजे. आजपासून ठरवून टाकायचं रविवार गुड्डी हाणणे, कान फाड खोडून टाका तिथं फाबाडवा शिदपणे ग्रंथपणा. पोरगी नाचती लग्नात 96 कुळी बंगार नाही. तिची आई पाहा ती फाबाडवा म्हणून म्हणते काय माही गुड्डी ताल धरती ती गुड्डी जाय खाता गड्ड्या घेऊन पळून जायचं. सांगा बसलेले माणसं हा विनोद आहे का? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आज झटकावले नाही तर एक दिवस बदनाम हॉल ध्यानात ठेवा. आठवड्यातून एकदा पोरगी झटकावली पाहिजे, तिच्या हात तपासा.
بانغري كنا ثوليا دوان جاتي جاي. أحن شالنا كولي خاندان كارن دي مانس بانغار بانغار ناي دام. بوري نبوري دي كان بدون ده كار. أجل ما يجي بوري لا موبايل. رأي ولي أبلي بور شالي جاتي مانجي كار. إذا شنواني شالا سويسي بارنا. وانت كلاس أستو كيا بوري لا. أي. بوري لا شبريت خوليا بيا سلا. أي نمالي تمو ثانو كابولو برا. بودي ستوري جاتي. أيام ديوس خولي تراي دي بودي غيلي. मुलीचे मोबाईल तपास 33 सीमे देतात मुलीचे मोबाईल मध्ये आपले सारखे नाव नसतात किसन पाटील लतू पाटील त्यांचे त्या खुणा असतात खुणा महत्त्वाचा असेल तर 1 स्टार त्याच्यापेक्षा महत्त्वाचा 2 स्टार त्याच्याबरोबर पळून जायचं 3 स्टार मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन आहे तो सायलेंट असतो सायलेंट फटकावले पाहिजे जरूर अरे हे लग्न न झालेली जी पोर आहे तुम्ही आता नवर देऊ नाही होणार तुम्ही तो विषय जवळजवळ सोडूनच द्या तुम्ही आता आशेत विषय काढायचा बजा बाई वाढव या मुद्रा तो भाड्याचा करा बाईला वाढव मुली सोडू तुझा माझ्या वरस नाही का सोडू तर हेच आहे पण त्या बापाचा नाही होत्या बायको नाही मिळणार कशी काय बायका मिळतील तुम्हाला नालायको 16 तुमची थबर सडली गोवे खाऊ खाऊ 18 तुमची गाल वर आली पटरी पिऊन कोण बायक देईल तुम्हाला दरिद्रीने बापाचं घर सोडून महिनाभर जगून दाखव ना जग महिनाभर बाहेर मग मी मग पे 90 पे तो कशी बायको नाही मिळणार कशी काय बायको मिळणार तहसीलदार मुलगी कलेक्टर मुलगी प्रांत मुलगी एसपी मुलगी पीएसआय मुलगी आज सगळ्या पदावर कोण आहे आता मुलगी तहसीलदार आहे म्हणलं तिथे ठाण्यात तालुका आहे लाल दिवा आहे तिला सिक्युरिटी आहे 1.5 लाख पेमेंट आहे तिला 1.5 लाख तिला 90% मार्क आहे तेव्हा तहसीलदार झाली तिथे दहावी नापास तहसीलदार आहे 497 नंबरची वर्वी असे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे म्हटलं का पहिल्या वर्ण सरळ कोण गेला राम त्याच्याबरोबर कोण गेला लक्ष्मण दोघांबरोबर कोण गेली सीता मग राम आहे ज्ञान लक्ष्मण आहे वैराग्य सीता आहे भक्ती दसरथ झाला दुखी मग सीता पळवली कोणी रावणानं मग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सेनेत एक रावण आहे त्या रावणाचं नाव आहे मी मी आपण बांधला बांगडा आपल्या बापान नाही जमलं आपण बांधला सासरवाडीचा आधार होता साडूचा ऍक्सिडेंट झाला मिळून पंचा आधार नव्हता आपण बांधला आपल्या बापान नाही जमलं पण आपण बांधला माहित नाही माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा इतर तुम्ही रावण याचं नाव रावण मी तांबड्या कांद्याचे पैसे झाले तांबड्या कांद्याचे पैसे झाले सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टर लहाना डाळिंबातला सुनबाई म्हणली मा पाय लागला इतका पायदत्व चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली आज सगळी माणसं पाणी संपवली दोन भाऊ वाहिले थोडी मी तू पण बस दोन भाऊ वाहिले निघले थोरल्याने ट्रॅक्टर घ्या थोरल्याने जीसीपी घेतला जीसीपी धाकटा मुली तांबूळ करीत होता बायकोला उघडा वडीत आणला बाहेर त्याला म्हणजे पाय 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 एकत्र पन्नास ढापलं ना आता बाहेर काढलं पाच पण 100 रुपयात पिळून द्या मुक्त होता مكتب هو تطور
مُكْتَ هُوْتَ वैकुंठाला जाऊ शकत नाही अन्नारकाला जायला पाप करावं लागतं पुरावत्याला नारका जाणे तरी पापी आचरावी कथानं करावी विठोबाची म्हणजे तुम्ही स्वर्गाला जात नाही नरकाला जात नाही वैकुंठाला जात नाही माता एक सांगू तुम्ही पुढेच जाऊ नका घरात नीट राहा मिटला तुमचा प्रश्न आता तुम्हाला देव प्रसन्न झाला बोल भक्ता बोल 9000 बोकड कापला देवाला 9000 बोकड आणि देवाला काय व्हायला नख्या आणि ही लोक देवाला नख्या का वाहतात ते शिजत नाही हे जर शिजल्या तर म्हसोबा वासावंच मिळा चला तुम्हाला देव प्रसन्न झाला तुम्हाला 3 प्रश्न विचारले पुरुष मंडळीला तुम्हाला शिफ्टी पाहिजे मोक्ष पाहिजे का मुक्ती पाहिजे तुम्ही म्हणाल मोक्ष पाहिजे पुरावा असा आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परम सुखाची प्राप्ती तयाना मोक्ष आणि मोक्ष मिळाल्यावर तुम्ही भजन करू शकत नाही गाथा असं सांगतोय मोक्ष सुख हनुलाटा म्हणजे तुम्हाला मोक्ष नको तुम्हाला जर मुक्ती दिली तर पुनरपी देणारा पुनरपी मरण विषय मिटला मिटला म्हणजे पुन्हा येणे नाही मग भजनही नाही टाळही नाही माळही नाही म्हणजे मला मुक्ती नको तुम्हाला जर सिद्धी दिली हात लावीन तिथं सोनं चपातीला हात लावला पपेच्या आईलाच हात लावला सोनं सिद्धी लावली पिसे तया कोण कुशे मग पाहिजे काय न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा मग 6 वाक्य क्लिअर झालं मग महाराज तुम्हाला आवडणारा लोक कोणता हो वृद्धी Thank you.
द्यायचे म्हणजे मग पुढे सरकायला. पुण्य बरोबर स्वर्ग, पाप बरोबर नरक आणि तप बरोबर वैकुंठ. फायनल करून घ्या, या तीन शब्दामध्ये आपण फिट करू. पुण्याने स्वर्ग, पापाने नरक आणि तपानं वैकुंठ. पण तिन्हीलाही धोका आहे. पुण्य संपलं या खाली तप होत नाही तर वैकुंठाला जात नाही. आणि पाप जरी केलं, थोडं जरी पुण्य झालं, थोडं जरी पुण्य झालं तर पापाची ताकद कमी होईल. पुण्य झाल्यावर पापाची ताकद, समजा सकाळी आपण तुळशीला पाणी घातलं नाही, हे आपल्याकडून घडलं पाप. पण तरफडणाऱ्या गाईला पाणी पाजलं नाही, सकाळी काही करता आली देवपूजा, पण दुपारी एक पाठीती जीव घातला. पापाचा पावर कमी होईल जास्त होईल. मग तुम्ही नरकाला जात नाही, वैकुंठाला जात नाही, स्वर्गाला जात नाही. मोक्ष आम्हाला नकोय, मुक्ती आम्हाला नकोय, सिद्धी आम्हाला नकोय. मी एकच वाक्य सांगतो, पहिला मुद्दा सांगतो, जगातलं अंतिम सत्य आहे नाम. सत्य फक्त नाम. कशावरून? भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला, मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याच तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्यातलं अज्ञान बाजूला कर, तू ईश्वर आहे. कशावरून? पुन्हा चार शब्द सांगतो. लाकूड जळालं तर त्याची राख होईल, पण त्या राखेचं परत लाकूड होणार नाही. ऊसाची साखर होईल, पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. आणि दुधाचं लोणी होईल, पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही. आठव्या अध्यायातल्या 22व्या श्लोकात 198 नंबरची ओवी अशी आहे. आठव्या अध्यायातल्या 22व्या श्लोकात 198 नंबरची ओवी अशी आहे, राखेचं लाकूड होणारच नाही. 199 नंबरची ओवी अशी आहे, साखरेचा ऊस होणारच नाही. आणि 200 नंबरची ओवी अशी आहे, लोहाचे कणक होहे, लोखंडाचं सोनं होईल, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. आणि 201 नंबरची ओवी अशी आहे, दुधाचं लोणी होईल, पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही. एकदा नामाचा छंद लागला का माणूस दुःखी होणार नाही. आणि नामाचा छंद लागत नाही तोपर्यंत माणूस सुखी होणार नाही. फायनल फायनल. काय म्हणत समजत नाही, माझ्या तोंडात नाव येत नाही, येऊ शकत नाही. तू त्या क्वालिटी जात नाही. काही माणसं खाटावर पडल्या पडल्या म्हणजे माझं म्हातारपण काय वाईट. तुला ठुलं इतक्या दिवस देवाने हे नशीब, तू हे तरुणपणातले साले अण्णा डोळ्यापुढ एक तमाशा तू या पोरेनं गावात सोयीचा होऊ दिला नाही. इतकी भंगार आवला तो पायदा केली ते चालत असत का? नाही 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 नाही. शरपंजरी भीष्म पडले कोणी सोडवले नाही. तुम्ही कोणाच्या नादी लागता? हा फक्त भजन तुम्ही मी का करत नाही त्याचं उत्तर आहे का? मनाला फक्त तीन गोष्टी आवडतात. एक विषय चिंता. मनाला सगळ्यात जास्त आवडीचा विषय विषय आवडतात. 13 तिसऱ्या अध्याय दुसऱ्या अध्यायातली 350 नंबरची ओवी, एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करतो. मनाला जे आवडतं त्याचं नाव विषय. आणि विषयात गुंतलेलं मन भजनाकडे जाऊ शकत नाही. मत काय जाऊ शकत नाही. आणि तुम्ही मी सध्या विषयात इतके रंगलो, कोणता शर्ट घालून हे विचारून माणसं बाहेर निघतात. याच्यावर मी कसा दिसतो? ती म्हणली तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे का? मग बिन शर्टाचे जा. माझी भाषा नाही, तिसऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्यात जय ओव्यानी नाही का? जळेविन बुडविती, आगीविन झालीती, दोरेविन मारलीती, चिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञान निधीचे भूषण. ओव्यांप्रमाणे फिट करून घ्यायचं. एकदा आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते फिट. मग तुम्हाला मला भजन का येत नाही तर मी कशाला जन्माला यायचं? ज्ञानच नाही हो. आज 100 लोक नुसते टापा आणतात, लोक सुधारले. काय वांग सुधारले?
काय सुधारले काय पांढरी केस काळी केली म्हणजे जग सुधार पुरीनी पोरांचे कपडे घालायचे म्हणजे जग सुधार बाईक आणि चपला घालून चपात्या करायचे आणि गाडीने बुट घालून जेवायची आईला मम्मी म्हणायचं बापाला पप्पा म्हणायचं सुधारलं जे याडपट नाही तर काय खावायची तरी अक्कल आहे का महिला म्हणलं उत्तर द्या पापड भाजून खातात का तळून तुम्ही कशा खाता आकली आहे का काही तळेल पापडाला सपना म्हणतात आकलीचा पत्ता नाही मी तिला काय म्हणतात तुम्ही भाजी मी तिची भाजी शेपूची भाजी पालकाची भाजी मग वांग्याला काय म्हणतो तुम्ही वांग्याला भाजीच म्हणते मग मी तिला काय म्हणशील अशी इडियट महाराजांचे एक ओवे 15व्या अध्यायात लाटले जायसा न लवे लाटले जायसा न लवे आणि पाथरू द्रवी न